तर मित्रांनो, IPL संबंधी एक सर्वात मोठी अपडेट ही समोर येते आणि ती म्हणजे येत्या काळात तुम्हाला एकाच वर्षात दोन IPLची सीझन हे होताना दिसणार आहेत. होय मित्रांनो, हे आम्ही म्हणत नाही तरी खुद्द रवी शास्त्री यांनी ते एका पॉडकास्टमध्ये सांगितलेले आहे. होय मित्रांनो, त्यांनी IPL येत्या काळात दोनदा होईल याबद्दल माहिती दिलेली आहे. तर रवी शास्त्री यांनी येत्या काळात IPLचे दोन सीझन हे एकाच वर्षात होऊ शकतात असे काही स्टेटमेंट हे दिले आहे. तर त्याचवेळी मित्रांनो, त्यांनी येते बायलेटरल सिरीज जे की क्रिकेटचे असतात तर यामध्ये त्यांनी एक दिवशी नाही तर T20 क्रिकेट हे कमी करण्याबाबत देखील विधान हे केले आहे. मग काय संपूर्ण हा संवाद आणि रवी शास्त्री यांना असं का वाटते की एकाच वर्षात दोनदा IPL या होऊ शकतात आणि तसेच एकाच वर्षात दोनदा IPL सीझन हे कसे होऊ शकतात याबद्दलही त्यांनी कारणे सांगितलेली आहेत. तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर मित्रांनो, मायकल ऑन हे रवी शास्त्री यांच्याशी संभाषण करत होते आणि येथेच त्यांनी हे काही सर्व सांगितले. तरी संपूर्ण संभाषण पॉडकास्ट दरम्यान घडले, जे की मित्रांनो ते ऑन अँड टपर्स पॉडकास्ट आहे, ज्यामध्ये बोलत असताना रवी शास्त्री म्हणाले की मला वाटते की IPLचे दोन सीझन येत्या काळात होऊ शकतात. जे की जेव्हा मायकल ऑन यांनी त्यांना प्रश्न विचारला होता, जे की त्यांची चर्चा ही आधी करताना की भविष्यात तुम्ही काय पाहताय, की तुमचा क्रिकेटचा समतोल कसा राखला जाऊ शकतो, आणि येथेच मित्रांनो रवी शास्त्रीने त्यांनी विचारले की तुमच्या IPLचे भविष्य हे काय दिसते, जसे की TVचे मीडिया राईट्स तसेच काही डिजिटल राईट्स हे विकले गेले आणि त्यावरच तुमचे काय म्हणणे आहे. तर मित्रांनो, यावरच रवी शास्त्री हे असे म्हणाले की IPLचे दोन सीझन हे मला पाहून काही आश्चर्य वाटणार नाही. तर ते म्हणाले की ही पूर्ण स्पर्धा आहे आणि हे संघ भविष्यात 12 संघांपर्यंत देखील वाढू शकतात आणि IPLचे दोन सीझन होऊ शकतात. त्या व्यतिरिक्त इथे रवी शास्त्री म्हणाले की द्विपक्षीय म्हणजेच काही बायलेटर सिरीज या क्रिकेटच्या असतात त्या कुठेतरी कमी या झाले पाहिजेत, जे की तुमच्याकडे वर्षाच्या उत्तरार्धात काही IPLचे छोटे फॉर्मॅट देखील असू शकते. जे की मित्रांनो, या व्यतिरिक्त त्यांनी इथे उदाहरण देखील दिले की IPLचे दोन सीझन हे कसे केले जाऊ शकते, ज्यावर त्यांनी उदाहरण हे वर्ल्ड कपचे दिले होते. जे की वर्ल्ड कपचं जसं काही फॉर्मॅट आहे तसं तुम्ही दुसऱ्या सीझनला ठेवू शकता. तर मग मित्रांनो, रवी शास्त्री यांनी इथे पहिल्या स्टेटमेंटमध्ये काय विधान केले याबद्दल बोललो होतो. तर मित्रांनो, तेच म्हणाले की IPL याचे दोन सीझन हे कशा प्रकारे केले जाऊ शकते, जे की दरवर्षी एकाच वर्षात दोन IPL कशा होऊ शकतात. तर यासाठी त्यांनी वर्ल्ड कपचे उदाहरण देत असे सांगितले की हे आवश्यक नाही की आपण सध्याच्या फॉर्मॅटमध्ये जे काही पाहतो सर्वच संघ एकमेकांसोबत सामने खेळतात आणि 14-14 लीग सामने खेळतात, तर अगदी त्याचप्रकारे दुसरे काही हा सीझन असतो IPLचा तो तुम्ही थोडा वेगळा करू शकता, जिथे वेळेचे फारसे बंधन नाही, कारण आता 2.5 महिन्यांसाठी विंडो ही ओपन असणार आहे. तिथेच सामने देखील वाढतील, जे की 74 झाली होती आणि त्यानंतरून आता 74-94 हळूहळू होत जातील. आणि अशा काही प्रकारे इथे IPLचे दोन सीझन या काही मोठ्या विंडोमध्ये ठेवण्याची शक्यता आहे असं काही रवी शास्त्री यांनी सांगितले आहे, जी की शक्यता वर्तवली जात आहे. तर मग मित्रांनो, IPLचे दोन सीझन हे ठेवण्यामागचे कारण काय याबद्दल आता पुढील स्टेटमेंटमध्ये इथे रवी शास्त्रींनी विधान केले आहे. तर मित्रांनो, आता पुढील विधानाबद्दल बोललो. तर मित्रांनो, इथे वर्षभरात दोन IPL ही कोणत्या मार्गावर जाऊ शकते त्यांना असे वाटते याबद्दल त्यांनी या स्टेटमेंटमध्ये सांगितलेले आहे. तर हे सर्व शक्य आहे यामागचे कारण पाहिले तर रवी शास्त्री म्हणाले की यामागचे कारण असे आहे की इथे पैशाने सर्वच काही चालत आहे आणि तसेच डिमांड आणि तसेच सप्लाय हा मुद्दा इथे येतो आणि त्यामुळेच IPLची डिमांड देखील खूप आहे. जे की तुम्ही यावर्षी TVचे मीडिया राईट्स पाहिले असतीलच, तसे डिजिटल राईट्स देखील हे पाहिले असतीलच, जे की किती महागात विकले गेले. आणि त्यामुळेच मित्रांनो, इथे रवी शास्त्री यांनी डिजिटल ग्रोथबद्दल माहिती सांगितली की ज्याप्रकारे काही डिजिटल ग्रोथमध्ये वाढ होत आहे अगदी तितकीच डिमांड IPLची यामध्ये होत आहे. आणि त्यामुळेच IPLचे ते काळ दोन सीझन हे आपल्याला एका वर्षातच पाहायला मिळू शकतात, जे की त्या दिशेने IPL देखील हा जाऊ शकतो. तर तिथेच रवी शास्त्री पुढे म्हणाले की ते खेळाशी निगडीत असलेले सर्वच काही, मग त्यामध्ये इथे काही असोसिएशन आहेत जसं की ब्रॉडकास्टर असोत किंवा काम करणारे लोक, त्यांच्यासाठी ही एक फायद्याची आणि एक चांगलीच आनंदाची बातमीच आहे. किंबहुना मित्रांनो, इथे रवी शास्त्री यांनी इंडस्ट्रीचा हा संदर्भ मांडला, जे की जसं की यंदाची IPL झाली, जे की मध्येच झाले नव्हते परंतु परत झाले, तेव्हा आपण सर्वजण हॉटेलमध्ये येताना सर्वच जणांना पाहिले, जे की त्यांनी ते काही बिझनेस संदर्भात सांगितले. आणि पुढे एक गोष्ट ही स्पष्ट केली ती म्हणजे IPL हा स्वतःमध्येच एक इंडस्ट्री आहे, जी की कुठली छोटी मोठी इंडस्ट्री नाही तर ती एक मोठी अशी इंडस्ट्री आहे. आणि त्यामुळेच IPLच्या आपण काही मानधनाबद्दल बोललो तर ते रवी शास्त्री यांनी असं सांगितले की यामध्ये ज्या ज्या बिझनेसमॅनने आतापर्यंत फ्रँचायझीमध्ये पैसे गुंतवले, जे की तेव्हापासून तर आजपर्यंत त्यांची व्हॅल्यू ही कुठे आहे हे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की कोणतेही बिझनेस मॉडेल हे त्यांना इतकी उच्च वाढ करू देऊ शकत नाही, म्हणजेच इतकी उच्च कमी वेळात ग्रोथ ही करू देऊ शकत नाही जेवढी IPLने दिली. आणि त्यामुळेच IPL ही सर्वात मोठी एक प्रकारे इंडस्ट्रीज आहे असं काही रवी शास्त्री यांनी म्हटलं. जे की मित्रांनो, IPL आणि त्या दिशेनेच जाण्याचं मोह धरेल असं देखील रवी शास्त्री म्हणाले, कारण यामध्ये ज्या काही पद्धतीने पैसे हे गुंतवले जात आहे त्या दिशेने तरी IPL ही एकाच वर्षात दोन सीझन ही ठेवू शकते असं देखील रवी शास्त्री म्हणाले, कारण मीडिया राईट्स हे आपण पाहिलेच आहे किती महागामहागात हे विकले गेले. आणि त्यामुळेच IPL नक्कीच येते काळात दोन सीझन करण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, व्यतिरिक्त
आयपीएलची विंडो देखील ही खूप वाढली आहे, जी की आधी 2 महिने होती आणि तीच आता 2.5 महिन्यांवर गेली आहे। तर मित्रांनो, ते पुढे रविशास्त्री असे म्हणाले की जर एकाच वर्षात 2 IPL हे ठेवायचे असतील तर दोन्ही सीझनसाठी तुम्हाला दुसऱ्या सीझनसाठी एक छोटासा फॉर्मॅट हा तयार करावा लागेल, कारण 2.5 महिन्यांची विंडो असेल तर त्यामध्ये दुसऱ्या सीझनसाठी तुम्ही छोटासा फॉर्मॅट ठेवू शकता, असं काही रविशास्त्री यांचे एकूण येते मत आहे। जे की जिथे एका ग्रुपमध्ये संघ असतील, जिथे त्यानंतरून नॉकआउट मॅचेस होतील आणि नंतरून त्यानंतर चॅम्पियन ठरवला जाईल, जसं की आपण विश्वचषक म्हणजेच वर्ल्ड कपमध्ये पाहतो। आणि अशा काही प्रकारे वर्ल्ड कपचे उदाहरण देत रविशास्त्री यांनी आयपीएलचे हे सीझन 2 एकाच वर्षात होऊ शकतात असं की आपले मत हे मांडले आहे। त्यामुळेच आयपीएल येत्या काळात 2 सीझन आयपीएलचे एकाच वर्षात ठेवण्याची खूप शक्यता आहे। तर मित्रांनो, पुढील माहिती सांगण्याआधी जर तुम्हाला आमचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, तो पुढे रविशास्त्री यांना ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे भविष्य कसे पाहतात याविषयी बोलले, तेव्हा रविशास्त्री काय बोलले याबद्दल बोललोत। तर मित्रांनो, आजकाल एक दिवसीय क्रिकेटची मोठी चर्चा ही होत होती, तर मध्येच रविशास्त्री यांनी देखील याबाबत एक विधान केले होते की 40 ओव्हरची मॅच ही करावी। परंतु मित्रांनो, इथे या उलट आता रविशास्त्री म्हणाले आहेत, जे की त्यांनी एक दिवसीय क्रिकेट नाही तर T20 क्रिकेट फॉर्मॅट हा थोडा कमी व्हावा असं काही त्यांनी इच्छा व्यक्त केली। जे की मित्रांनो, आंतरराष्ट्रीय द्विपक्षीय मालिका आहेत, त्याबद्दल शेवटच्या स्टेटमेंटमध्ये बोलताना रविशास्त्री असे म्हणाले की मी येते बायलिटरल सिरीज यांच्याबाबत थोडीशी काळजी घेईल, आणि स्पेशली T20 क्रिकेटमध्ये, जे की मित्रांनो त्यांचे असे मत आहे की ते T20चा क्रिकेट फॉर्मॅट कमी केल्यास येते विश्वचषक म्हणजेच वर्ल्ड कपचे महत्त्व आपोआपच वाढेल। जे की ते म्हणाले की फुटबॉलचे जो काही बिझनेस मॉडेल आहे तो आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासारखा झाला आहे, अगदी त्याचाच उल्लेख त्यांनी इथे केला। आणि त्यामुळेच ते म्हणाले की लीगच्या मार्गात फ्रँचायझी मॉडेल हा चालवला पाहिजे, जे की T20 मालिकांची सिरीज या कमी केल्या पाहिजे, असं काही रविशास्त्री यांनी इथे म्हटले आहे। जे की जर तुम्ही T20 फॉर्मॅट कमी केल्यास आणि फ्रँचायझी मॉडेल वाढवल्यास अशा काही प्रकारे विश्वचषक म्हणजे वर्ल्ड कपचे महत्त्व लोकांमध्ये आपोआपच कायम राहील, असं काही त्यांनी इथे म्हटले आहे। जे की मित्रांनो, रविशास्त्री म्हणाले की T20 आंतरराष्ट्रीय जे काही बायलिटरल सामन्यांमध्ये जे काही घडत असते, अगदी त्याच जागी तुम्ही लीग क्रिकेटला प्राधान्य हे दिले पाहिजे, जेणेकरून खेळाडूंच्या उपलब्धतेची चर्चा ही कमी होईल। आणि त्यामुळेच मित्रांनो, एकाच वर्षात 2 IPL कशी होऊ शकते याबाबत रविशास्त्री यांनी अशा काही प्रकारे त्यांची संपूर्ण माहिती ही स्टेटमेंट मार्फत दिली आहे। तर मित्रांनो, अशा काही प्रकारे या शक्यता होत्या, जे की यामुळे आयपीएलमध्ये एकाच वर्षात 2 सीझन आपल्याला पाहायला मिळू शकतात। तर मग मित्रांनो, तुमच्या सर्व काही चर्चेवर काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा। तसेच माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटत पुन्हा एकदा अशीच एका माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये।